टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर विराट कोहलीने ब्रेक घेतल्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी वनडे संघात तो खेळणार की नाही असा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. मात्र संघाची घोषणा झाल्यानंतर त्याचं नाव यादीत जाहीर झालं. भारतीय क्रिकेट संघाचा नवनिर्वाचित हेड कोच गौतम गंभीर यांच्या नेतृत्वात तो श्रीलंका दौऱ्यावर जाणार. या दौऱ्यासाठी गौतम गंभीरने टीमची घोषणा केली. त्यात केकेआर कडून कधी ना कधी खेळलेल्या 4 खेळाडूंची निवड करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. हे 4 खेळाडू गंभीरच्या कर्णधार पदाखाली केकेआर कडून खेळले तर काही त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळलेले आहेत. ही गौतम गंभीरची मनमानी म्हटली जात असताना विराट कोहली संघातून खेळणार की नाही यावर प्रश्न निर्माण झाला होता. पण संघाची यादी जाहीर झाली त्यात विराटचं नावही आहे. गंभीरच्या या मनमानीनंतर आता विराट कोहलीनेही मोठी तयारी केली आहे. विराट कोहली या दौऱ्यावर नेमके काय करणार याचा थेट संबंध त्याच्या आकडेवारीशी आहे. अशा काही कामगिरी आहेत ज्या श्रीलंकेच्या मैदानात करण्याचा तयारीत विराट कोहली आहे. श्रीलंकेत विराट कोहलीच्या 3 कामगिरी करून दाखवण्याचा संभावना आहे, ज्यामध्ये पहिली कामगिरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने केलेल्या धावांशी संबंधित आहे, दुसरा आकडा विराटच्या आंतरराष्ट्रीय धावांशी संबंधित असून तिसरा आकडा श्रीलंकेच्या भूमीवर 1000 धावांचा आहे. विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमधील 14000 धावांपासून 152 धावा दूर आहे. त्याचवेळी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 27000 धावांपासून 116 धावा दूर आहे. याशिवाय श्रीलंकेत 1000 धावा पूर्ण करण्यासाठी त्याला 135 धावांची गरज आहे. श्रीलंका दौऱ्यात विराट कोहलीने एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केल्यास हे 3 इतिहास तो रचणार आहे. पण त्याच्या बॅटची जादू चालली नाही तर विराटला प्रतीक्षा करावी लागणार आहे. टीम इंडिया 2 ऑगस्ट पासून श्रीलंका दौऱ्यावर 3 वनडे खेळणार आहे. या मालिकेतील शेवटची वनडे 7 ऑगस्टला होणार आहे.